आमचं जिजामाता महाविद्यालयाचं एक भाग्य की आपण सर्वांनी स्वतःहून आमच्या महाविद्यालयात त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस दाखवला. त्यासाठी आमची निवड केली त्याबद्दल मी महाविद्यालय प्राचार्य म्हणून आपणा सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर जे काही जबाबदारी आमच्याकडे द्याल त्या आम्ही सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करू. त्यासाठी आपल्याला एक शब्द देतो त्या कर त्यासाठी आपण जे सांगा त्या दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करू. तरी आपल्या या साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो आणि सांगतो संमेलन आपल्या बुलढाण्यामध्ये जिजामाता महाविद्यालयात होत आहे ही तिथल्या ऑनलाईन वातावरणामध्ये चैतन्य निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि या साहित्य संमेलनासाठी तुमची खरेखर यांची जी निवड आहे ती अत्यंत रास्त आहे. कारण ते थोर विचारवंत आणि खऱ्या अर्थानं चांगले पुरोगामी साहित्यिक आहेत. त्याचबरोबर उद्घाटक म्हणून जे नाव सुचवलेलं आहे तेही अतिशय महत्त्वाचं आहे. एक महिला या संमेलनाचं उद्घाटन करते आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या संमेलनाच्या आयोजनाची जी पहिली बातमी आली त्यात राजेंद्रजी काळे गायकी सर साळवे सर झाला की चला एक चांगलं संमेलन या ठिकाणी सुरू होत आहे. जिल्हा साहित्य संमेलनाची परंपरा खरं म्हणजे गायकी सरांच्याच पुढाकाराने झालेली आहे. मला असं वाटतं 1989-90 दरम्यान शिकली येथे गावकरी माध्यमाच्या वतीने एक चांगलं साहित्य संमेलन झालं होतं आणि आदरणीय कुल्ली सर ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. अधिक प्रमाणात ही संमेलनं होत गेली आणि त्यातून जिल्ह्यात एक प्रकारचं शैक्षणिक ग्रामीण सांस्कृतिक असं वातावरण तयार होत आहे. ही चांगली जमीची गोष्ट आहे. कोणत्याही संमेलनासाठी किंवा कामासाठी कार्यक्रमासाठी काही ठराविक मंडळीच पुढाकार घेत असतात आणि बाकीच्याचं सहकार्य होत असतं. तसं या संमेलनासाठी सुद्धा काळे सर गायकी सर साळवे सर त्यांच्या जवळची मित्रमंडळी या सगळ्यांचं सहकार्य होत आहे. ही आपण जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न असा असला पाहिजे आणि तो निश्चितच आला असेल होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण करूया. हे संमेलन केवळ जिल्हा साहित्य संमेलन जरी असलं तरी ते आपल्या महाराष्ट्रात आणि मराठी विश्वात खरोखर गाजलं पाहिजे अशा परीनं आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. या ठिकाणी जी भूमिका 4-5 जणांनी मांडली आणि त्यामुळे या संमेलनाच्या संबंधी जी काही विविधांगी चर्चा झाली त्यातून असं म्हणायला हरकत नाही की ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरली. या बैठकीची फलश्रुती म्हणजे आपण या ठिकाणी बोधचिन्हाचंही अनावरण केलेलं आहे. या बोधचिन्हामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा नकाशा आहे, जिल्हा साहित्य संमेलनाची चांगली अक्षरं आहेत, एक लेखणीचं प्रतीक असलेली मीप आहे. त्याच्यानंतर आपल्या या बुलढाणा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असलेलं लोणार सरोवर सुद्धा त्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे सूचक आहे, अर्थपूर्ण आहे, चांगलं आहे म्हणायला जवळपास 15-20 दिवस आता या संमेलनाला हे संमेलन होत आहे ही अत्यंत अर्थपूर्ण अशी बाब आहे. याबद्दल शंकाच नाही. कारण जिजामाता हेच नाव या महाविद्यालयाने सर्वधार्य मानलेलं आहे आणि आपल्या या चांगल्या पद्धतीने स्मारक आहे आणि महाविद्यालयाचे आता खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन होत आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन या ठिकाणी होत आहे की महाविद्यालयाच्या आपल्या सर्वांच्या स्वतःची तशी सामूहिक बुद्धिमत्ता सुरू असते. प्रत्येक बाबतीत प्रत्येकाला असं वाटतं की मला जे वाटतं मी जे विचार करतो तो बरोबर आहे, तो खरा तो स्वीकारला पाहिजे धरतो आणि तो स्वीकारला गेला नाही तर आपण थोडा विरोध करतो किंवा आपण नाराज होतो. पण तसं नाही, लोकशाहीमध्ये सामुदायिक बुद्धिमत्तेला सुद्धा महत्त्व आहे. आपल्यापेक्षा वेगळा विचार वेगळा मुद्दा जर कोणी मांडला तर तोसुद्धा आपण स्वीकारला पाहिजे. कारण संमेलन यशस्वी करणारं नेतृत्व 4-5 जणाचं जरी असलं तरी त्या टीममध्ये अनेक जण सहभागी होत असतात आणि प्रत्येकाचा छोटा मोठा खारीचा वाटा त्यामध्ये असतो आणि या सगळ्यांच्या मनामध्ये संमेलनाची भूमिका असणं महत्त्वाचं आहे.
जसं आता महाविद्यालयाचं न्याक झालं, अनेकांचं सहकार्य आहे पण प्राचार्यांचा पुढाकार आहे, तर सगळ्यांचं सहकार्य आहे. प्रत्येकाला जर असं वाटलं की हे महाविद्यालय महाविद्यालयाचं काम आहे, ही एक सामाजिक काम आहे आणि त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा विरोध करू नये, कारण आपल्याला एखादं चांगलं काम करता आलं तर आपण आवर्जून केलं पाहिजे, पण ते करता आलं नाही तर विरोधसुद्धा चांगल्या कामाला करू नये, ही समन्वयाची स्वागताची सकारात्मक भूमिका आपल्या सर्वांची राहणार आहे आणि या भूमिकेतूनच आपण हे संमेलन चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पार पाडू असं मला तरी या बैठकीची चर्चा झाली. सुरुवातीला गायकी सरांनी जास्तीत जास्त कसं चांगलं होईल, नावारूपाला येईल, सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये कसा असेल, एखादी गोष्ट आपल्या मनासाठी नाही झाली तरी आपण माघार घेऊन जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा निश्चितच प्रयत्न करू, कारण कोणतंही काम हे 100% सर्वांना मान्य होऊ शकत नाही. दोज हू ट्राईज टू प्लीज एव्हरी वन एंड बॅट लिव्हिंग नन, सर्वांना खुश आपण कधीच ठेवू शकत नाही, म्हणून स्वतःला खुश ठेवून प्रामाणिकपणे मला जे योग्य वाटतं आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला तर आपोआप सगळ्यांचं सहकार्य होऊ शकतं. तिथल्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला ज्या काही देणग्या दिल्या असतील त्या दिल्या, त्याची चर्चा आपण नेहमी करतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला, त्याला प्रतिष्ठा दिली. एक व्यक्ती एक मूल्य हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं गाभाभूत तत्व आहे, त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाला समजतं. त्याला बोलता येत नसेल पण कोण चांगला बोलतो कोण चांगलं बोलत नाही हे त्याला कळतं. त्याला हे कळत नसेल की आपल्याला लिहिता येत नाही पण कोण चांगलं लिहितं हे त्याला बरोबर कळत असतं. म्हणजे सामान्य माणसाची एक जागरूकता आपल्या देशात आपल्या लोकशाहीमध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे सामान्य माणसाची ही भूमिका लक्षात ठेवून सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपण हे संमेलन जर यशस्वी पार पाडलं तर त्याच्या साहेबांचा तो एक फार मोठा गौरव होईल, त्याच्या भूमिकेचं चांगल्या पद्धतीने समर्थन होईल आणि यानिमित्तानं त्यांचे काही चांगले विचारही आपल्याला पाहायला मिळतील. या संमेलनासाठी खऱ्या अर्थानं मनापासून प्रामाणिकपणे सक्रिय सहकार्य करण्याचा आपण प्रयत्न करू, तसा संकल्प करू आणि मला खात्री आहे की आपण सर्वांनी आपल्या टीमनं दरवर्षी एकतरी संमेलन केलेलंच आहे आणि ही संमेलन